नमस्कार। या भागामध्ये आपण प्रकल्प अहवाल व प्रकल्प अहवालाचे फायदे लक्षात घेणार आहोत। प्रकल्प अहवालास प्रोजेक्ट रिपोर्ट असे म्हटले जाते। व्यावसायिकांना व्यवसायाची स्थापना करताना विविध घटकांचा तसेच कायदेशीर बाबींचा अभ्यास व विचार करावा लागतो, तसेच प्रकल्प अहवालाची देखील तयारी करावी लागते। प्रकल्प अहवाल हा प्रकल्प नियोजनाचा किंवा पूर्वतयारीचा एक भाग आहे। यामुळे व्यवसायाची उत्पादन क्षमता, आर्थिक घटक, व्यवस्थापन, तांत्रिक घटक तसेच खर्चाच्या दृष्टिकोनातून प्रकल्पाची क्षमता विचारात घेता येते। त्यामुळे उद्योजकांना किती मर्यादेपर्यंत व्यवसाय करता येईल याचा विचार हा करावा लागतो। व्यवसायाची स्थापना करताना प्रकल्प अहवाल हा आवश्यकच असतो। प्रकल्प अहवालाची खात्री करूनच बँका किंवा वित्त पुरवठा संस्था उद्योजकांना आर्थिक सहाय्य करतात। प्रकल्प अहवालाप्रमाणे उद्योजकांना व्यवहारात अभ्यास करणे व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक आहे। व्यवसायातील महत्त्वांच्या बाबींचे किंवा घटकांचे विश्लेषण करून सदर व्यवसाय स्थापन करणे योग्य की अयोग्य याचा विचार केला जातो। प्रकल्प अहवाल आणि व्यवहारात अभ्यास करण्यासाठी उद्योजकांना आर्थिक, तांत्रिक व्यवस्थापन व बाजारपेठेक विषयक तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते। तसेच व्यवसायातील आर्थिक, तांत्रिक व व्यवस्थापकी या घटकांचा विचार करून सदर प्रकल्पाची खात्री करून घेतली जाते। प्रकल्प अहवालाच्या सहाय्याने प्रकल्पाची निर्मिती क्षमता समजते, तर व्यवहारामध्ये अभ्यासाच्या सहाय्याने उद्योजकांना आपला उद्योग किंवा व्यवसाय व्यवहारात कितपत व्यवहारी आहे याचा देखील अभ्यास करता येतो। त्यामुळे व्यवसायाची स्थापना करताना प्रकल्प अहवाल आणि व्यवहारातील अभ्यास हे दोन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत। आता आपण प्रकल्प अहवालाची व्याख्या पाहू। प्रस्तावित प्रकल्पाचे नियोजन झाल्यानंतर सर्व माहिती लिखित स्वरूपात सादर करणे म्हणजे प्रकल्प अहवाल होय। प्रकल्पाची स्थापना करण्यापूर्वी प्रकल्पाचे नियोजन करावे लागते। या नियोजनाचे लेखी स्वरूप म्हणजेच प्रकल्प अहवाल होय। प्रकल्प अहवालाचे स्वरूप लेखी पूर्णपणे असते। प्रकल्प अहवालाची निर्मिती तज्ज्ञांच्या सहाय्याने केली जाते। या तज्ज्ञांच्या विविध प्रकल्पाबाबतची चांगली माहिती व अनुभव असल्यामुळे त्याचा उपयोग व्यवसायाला होतो। मोठ्या व्यवसायामध्ये विशेष क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन समिती स्थापन करतात। यामध्ये तांत्रिक सल्लागार असतात, अर्थतज्ज्ञ असतात, व्यवस्थापन तज्ज्ञ असतात, तसेच विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ देखील असतात। ही समिती प्रकल्प अहवाल तयार करते। बँकाकडून अर्थसहाय्य प्राप्त करण्याच्या दृष्टीने हा अहवाल अधिक उपयोगाचा ठरतो। या प्रकल्प अहवालामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात हे आपण आता लक्षात घेऊ, म्हणजे कंटेंट्स ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट। यामध्ये व्यवसायाचे किंवा कंपनीचे नियोजित नाव किंवा पत्ता असतो, व्यवसायाचा उद्देश किंवा माहिती असते, व्यवसायाचे स्थान, प्राथमिक सुविधांची उपलब्धता, व्यवसायाची जागा असेल, कच्चा माल असेल, यंत्रसामग्री असेल, कामगार असेल, अर्थसहाय्य असेल, उत्पादन, विक्री, अपेक्षित नफा, प्रकल्पाची सुरुवात, भविष्यकालीन योजना, तसेच वेगळ्या तज्ज्ञांचा प्रकल्पाबाबतचा अभिप्राय यामध्ये असतो। मग या प्रकल्प अहवालाचे फायदे नेमके काय आहेत? इम्पॉर्टन्स ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट। पहिला फायदा आहे तो म्हणजे उद्योजकाला व्यवसायाची उभारणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन मिळते। व्यावसायिकाला प्रकल्प उभारणी करताना आणि व्यवसाय चालवताना सर्व घटकांची उपलब्धता करणे व त्यानुसार व्यावसायिक प्रक्रिया पार पाडणे प्रकल्प अहवालामुळे शक्य होते। त्यामुळे उद्योजकाला व्यवसाय सुरू करताना व चालवताना प्रकल्प अहवालाचा मार्गदर्शन म्हणून उपयोग होतो। त्यानंतर दुसरा फायदा आहे तो म्हणजे कर्जावर रक्कम उपलब्ध करणे सोयीचे जाते। प्रकल्प अहवालामध्ये व्यवसायाची विविध घटकाबाबतची क्षमता कितपत आहे याची सविस्तर माहिती स्पष्ट केलेली असते। त्यामुळे आर्थिक क्षमता समजते। यानुसार बँका किंवा वित्त पुरवठा किंवा संस्था उद्योजकांना किती रकमेचे कर्ज उपलब्ध करून द्यावयाचे याबाबतची निश्चित अशी मर्यादा ठरवतात। त्यानंतर तिसरा फायदा आहे तो म्हणजे शासनासाठी उपयुक्त। उद्योजकांना व्यवसाय परवाना धारण करण्यासाठी प्रकल्प अहवाल शासनाकडे सादर करावा लागतो। त्याच्या सहाय्याने सदर व्यवसाय कोणत्या क्षेत्रातील आहे, त्यातील उत्पादनाचे स्वरूप नेमके काय आहे, त्याची समाजाला कितपत गरज आहे, रोजगार निर्मिती किती प्रमाणात झालेली आहे, निर्यात वृद्धीला चालना दिलेली आहे काय, आर्थिक विकासाचे व्यवसायाचे आर्थिक विकासात व्यवसायाचे योगदान काय आहे,
औद्योगिक विकासातील संबंधित व्यवसायाची भूमिका काय आहे, ग्रामीण भागामध्ये तसेच मागासलेल्या भागामध्ये प्रकल्प सुरू केला असल्यास शासनाकडून विशेष काही सवलती उपलब्ध करून दिले जातात, शासनाकडून ज्या प्रकारे परवाने हवे आहेत त्यासाठी हा प्रकल्प अहवालाची आवश्यकता असतेच। त्यानंतर चौथा फायदा आहे तो म्हणजे व्यवसाय परवाना धारण करता येतो। ज्या व्यवसायांना व्यवसाय परवाना धारण करण्यासाठी प्रकल्प अहवालाची आवश्यकता आहे अशा व्यवसायांना प्रकल्प अहवाल सादर करून शासनाकडून आवश्यक त्या प्रकारचे परवाने धारण करता येतात किंवा मिळवता येतात। त्यानंतर पुढील फायदा आहे तो म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवता येते। प्रकल्प अहवालामध्ये आर्थिक बाबीमध्ये उपलब्ध भांडवल व त्याचा विनियोग याबाबतची माहिती दिलेली असते। त्यानुसार उद्योजक आर्थिक व्यवहार करतात, प्रमाणबद्ध रक्कम उपलब्ध करणे व प्रमाणशीर खर्च यामुळे व्यवसायाच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होते। त्यानंतर पुढील फायदा तो म्हणजे व्यवहार्यता अभ्यास करता येतो। व्यवहार्यता अभ्यासामध्ये व्यवसायाची तांत्रिक, आर्थिक व विपणन विषयक बाजू तसेच व्यवस्थापकीय बाजू या घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास केला जातो। त्यामुळे हे सर्व घटक व्यवसायाच्या सविस्तर कामकाजासाठी आवश्यक आहेत। त्यामुळे सदर प्रकल्प व्यवहार्य दृष्टिकोनातून योग्य आहे किंवा नाही हे ठरवता येते। त्यानंतर पुढील फायदा आहे तो म्हणजे भविष्यकालीन विकासात्मक योजना राबवता येतात। प्रकल्प अहवालामध्ये व्यवसायाबाबतच्या विकासाच्या योजना समाविष्ट केलेल्या असतात, त्यानुसार उद्योजकाला व्यवसाय वृद्धी करणे शक्य होते। व्यवसायाचा भविष्य काळामध्ये सर्वांगीण विकास करणे यामुळे शक्य होते। उदाहरणार्थ आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करता येतो, ग्राहकांच्या आवडी निवडीनुसार उत्पादनाचा दर्जा विकसित करता येतो। त्यानंतर पुढील फायदा तो म्हणजे व्यवसायावरील गुंतवणूकीबाबत निर्णय घेता येतो। व्यवसायातील विविध घटक व मालमत्तामध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करायची याबाबत निर्णय घेणे यामुळे शक्य होते। प्रकल्प अहवालाच्या आधारे प्रवर्तक प्रकल्पाबाबत गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात, त्यामुळे प्रकल्प अहवाल सर्वच बाबतीत प्रवर्तकास मार्गदर्शकाचे कार्य करतो। त्यानंतर पुढील फायदा तो म्हणजे व्यवहार्यता अभ्यासाचा आधार। प्रकल्प अहवालाच्या आधारावरच सविस्तर व्यवहार्यता अभ्यास करता येतो। प्रकल्प नियोजनातील सविस्तर बाबी लिखित स्वरूपात प्रकल्प अहवालात असतात, त्यामुळे व्यवहार्यता अभ्यास प्रक्रिया सोपी व जलद होते। त्यानंतर पुढचा फायदा तो म्हणजे प्रकल्पाची माहिती देणारा दस्तऐवज। प्रकल्प अहवाल हा सविस्तर माहिती देणारा दस्तऐवज म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावतो। वेळोवेळी सरकारी विभागाकडून किंवा संबंधित व्यक्तींना प्रस्तावित प्रकल्पाची माहिती ही द्यावी लागते, त्यामुळे प्रकल्प अहवाल हा जलद माहिती पुरवणारा एक प्रकारचा चांगला दस्तऐवज ठरतो। धन्यवाद।